निवडणुकीपुरते राजकारण करात आणि मागील उरिल्लो वेळ समाजकारण करून सगळ्या लोकांक समानतेचो न्याय दिया अशी मागणी दिनेश जोशीन केल्या. ताणें खंत उक्तायल्या की हांगा फाटलीं 5-10 वर्सां कसलोच एक प्रकल्प म्हणजे उद्देगीक वसाहत ना जावं कारखानो येवंक ना त्यो करच्यो जेणे करून नोकरी निर्मिती जातली आणि तरणाट्यांक नोकरीच्यो संदी मेळटल्यो. नमस्कार. सगळे प्रथम हांव प्रुडंटाचे सत्तरीन स्वागत करतां की तुम्ही हो प्रोग्राम घडयल्ल्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी आमच्यो देशापर्यंत किंवा गोव्यापर्यंत पावतल्यो. माझे नाव प्रशांत देसाय. हांव एक बिझनेसमॅन आणि शेतकरी. हांव एक भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चाचो मेंबर असा. तर विकास जो आता इंडस्ट्रीचाच उलोय आम्ही, इंडस्ट्रीचो जो जावंक ना म्हणतात, आम्ही एक गोष्ट विचारतात सरकार, आमकां एक सवय की रोकडे विचारपाचे ओ कोणी करप, लिडरशीप कोणाकडे असा. आणि इतली वर्सां 44 वर्सां जेन आम्ही पळयतात, जेन्ना माझा जन्म जावच्या पयलींच्यान पळयतां, पर्यम मतदारसंघ आणि वाळपय हो एक असलो, तेन्नाचे नेतृत्व प्रताप सिंगाणे तेन्नाच्यान करतात. जे आयज पर्यंत 2 मतदारसंघ झाले त्यांचे विश्वजीत राणे जे असा ते वाळपयच्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. पण हे लिडरशीप हे कोणी करप? आम्ही विसरले. आम्ही किती म्हणतात की आज भाजप सत्तेर आहा, काँग्रेस विरोधात ना. ओपोजिशन लिडर कोण असा? त्याका किती मान ना? त्यांना मान मिळपाचं सगळ्या गोष्टी मेळटात. त्यांना वैयक्तिक ज्यांना जे जाय बाबा आपल्याक हे जाय ते जाय गाडी जाय स्टाफ जाय ऑफिस जाय ते सगळ्या गोष्टी मेळटात. ते खंय कमी पडतात? ही गोष्ट आम्ही सदांच विसरतात. आमदार जे असतात त्याका प्रत्येकाक सरकारान 15 कोटी वर्षाक फंड दिल्लो असा. 15 पाची 75 कोटी आणि त्यांचे दोन्ही मतदारसंघ पडलेले 150 कोटी झाले. त्यांच्यानी युटिलायझेशन खंय दाखयला? त्यांच्यानी किती रिकमेंडेशन दिला? ते वयतात असेंब्लीन केन्ना इश्यू करतात झालो विषय सोपलो. 70 एक रिकमेंडेशन घेऊन जर वयतलो 45 वर्सां लागतात. आयज अशी परिस्थिती आहे, हांकां सगळ्यांक खबर असा. जवळजवळ 25-30 गावांनी उदक ना. हे केन्नाच्यान सुरू जावंक जाली? अन्न म्हणजे उदक आणि लायट ही 25-30 वर्सां पयलींच्यान जावंक जायली ही गोष्ट. हे दुर्दैव आमचे की अजून ही परिस्थिती अशी असा. त्या जर प्रोजेक्टाक सपोर्ट करतलो जाल्यार स्थानिक आमदार काँग्रेसचो असो, आपाचो असो, का खंयच्याय पक्षाचो किंवा अपक्ष असो, त्यांचा एक सपोर्ट जाय. त्यांच्यानी बाबा मनान घेऊक जाय. ते जर आम्ही जर विरोधी पक्षनेत्याने असा बसया विकास करूया नका, न विकास झाला आम्ही विकासा खातीर झगडया नका किंवा हे करू फॉलोअप करूया नका, लोकांक जळोनी मातशे पोटान मागीर लोक म्हणतले ना भाजपान विकास करू ना. भाजपान किती विकास करू ना? चुलीपर्यंत विकास चालू आहा भाजपचो. खंयचो प्रोजेक्ट आमदारान सांगचो की आपूण हो प्रोजेक्ट फुडें घेऊन सल्ला ह्या 5 वर्सान 2012 आयच्या तारखेपर्यंत तो भाजप सरकारान आडयला म्हणून असे त्यांनी सांगूक जाय. की त्यांनी बाबा म्हटलं की अन्याय झाला, हे झाला, ते झाला. बेरोजगारीच्या बातून महागाई कोणी वाढवून दौरली? भाजप सरकार 40 वर्सांपासून असा, 18-20 वर्सां भाजपचा मुख्यमंत्री असा ना. आणि इतले असताना 70 आमदार हो मुख्यमंत्री 18 वर्सां कंटिन्यू, 40 वर्सां कोणाक कंटिन्युटी सर्वीस ना. तो आज आमदार की मंत्री पद सगळ्यो गोष्टी ज्यो आम्ही लहानपणाच्यान पळयतात सगळ्यो गोष्टी त्यांना एक्सपिरियन्स आहात. त्यांना हे विकास करपाक वडलोसो नसलो आयज पर्यंत वडलो कित्याक विकास? म्हणजे त्यांच्यानी ज्यो गोष्टी पूल किंवा रस्ते किंवा बाकीचे उदकाचा जो विषय असा, हो उदकाचो विषय आयज पर्यंत वडलो कित्याक? माझा एक वैयक्तिक मुद्दो किंवा 70 वर्सून एक मुद्दो असा, त्यांना एक प्रश्न असा, हो वडलो कित्याक? तुमकां कोणी आडयलो? खंयचे प्रोजेक्ट तुम्ही बंद पडले? आयज 70 पणजे उदक वयता. धरण बांधले, येदे व्हडले केरी धरण झाले, लाखो करोडो लिटर पाणी वयता सगळे. हे पाणी खंय वयता? खंय हिशोब आहा कोणाकडे? कांयच हिशोब ना कोणाकडे. हे एक आमचे दुर्दैव्य असा. बाकीच्यो गोष्टी म्हणतात इंडस्ट्रियल इस्टेट. 1982 ACGL इंडस्ट्री, ACGL ही कंपनी गोंयान येयली. 82 आयच्या तारखेपर्यंत ती तुटत तिचे कुडके झाले. आयज जर थंय परिस्थिती रोजगार घटत असा, कॉन्ट्रॅक्ट हाय लेवल आहे, हे कोणी कंट्रोल करूंक जाय? हे एक साधो आमचा असलो मनीस किंवा साधो एक सरपंच थंय दादागिरी करू शकना किंवा एक हे करूंक ना? एका थोड्या गोष्टीचा कंट्रोल जाय. आमदारकीचो एक मंत्र्याचो मुख्यमंत्र्यांचो एक कंट्रोल जाय असले इंडस्ट्रीचेर, जेणे करून कॉन्ट्रॅक्ट सिस्टम ही बंद जावन आमच्या लोकल भुरग्यांक काम मेळोवंक जाय. आता बाकीच्यो गोष्टी हॉस्पिटल, बस स्टँड आणि मार्केट कॉम्प्लेक्स हो विषय मान्य करूया. विकास केलो, पण विकासाचो त्याचो हेतू किती असलो तो आमकां खबर ना. विकास कंप्लीट कोणी करप? नाके नो झाली. म्हाका वैयक्तीक खबर असा, राजेश आमच्या वांगडा असा, आमकां खबर असा बस स्टँडाचे कंप्लिशन कशें कशें करून घेतलं ते. परत मार्केट कॉम्प्लेक्स, जी सुडाचे भाजी मार्केट कॉम्प्लेक्स, हॉस्पिटलाची परिस्थिती. आता त्यांच्यानी जे म्हटले लायट, ही जी सिस्टम असा ही पहिलीच थरलेली असा. GSIDC कॉन्ट्रॅक्ट, लायट बिल्डिंगवालो एकटो, नळवालो एकटो, लायटवालो एकटो, हे असे जायना. ही आज अडचण निर्माण झाल्या कित्याक? ही सिस्टम सुरवातीपासून फाउंडेशन जेव्हा टेंडर काढले त्यांना ही जर सिस्टम फॉलोअप केली, आज त्याका कोण तरी लक्ष देणारा जर मनीस असलेलो सुरवातीन तिथून जर एक कंट्रोल घातलेलो झाला आज जे सुटसुटीत जाता असले.
प्रशांत देसाय हाणे एक लक्ष ओढला की गावात धरण असा पण ताजे उदक खं वता ते काय कळना आणि खूपशा गावांनी उदक ना असे ताणे म्हणा. फाटली कितलीशीच वर्षा पहिली जेव्हा 1987 गोयात राज्याचा दर्जो मेळचे पहिली वाळपय आणि पर्या या दोन्ही मिळून एक मतदारसंघ आशिल्लो, त्याला 70 मतदारसंघ म्हणताले. त्यांनाच्या आतापर्यंत हेच प्रतिनिधी हांगा सत्ता असात, सत्तेर असात, आणि ताणी इतली वर्षा कांयच केलं ना जाल्यार आता भाजपा सरकाराक कित्याक दोष दिता असो ताणी प्रश्न केला. हांव गोकुळदास गावडे बिरोड्या पंचायतीचो पंच आसा आणि तसंच एसटीचो मेंबर. आणि सांगप म्हटल्यार आयच्या सरकाराच्या बाबतीत उलोवपाक झाले जाल्यार खूप काही अशो गोष्टी सरकारान केल्ल्यो असो ज्यो सरकाराच्या बाबतीत म्हणजे एसटीच्या मार्फत पहिली उलयता हांव. एसटीच्या जे घरा घरांनी एसटीच्यो स्किमी पावल्ल्यो असात, ज्यो स्किमी लोकांपर्यंत ज्यो जाय त्यो स्किमी पावल्ल्यो असात. जण करून आतां एक स्कीम आसा ती DSS दीन दयाळ स्वस्थ सेवा योजना. ही स्कीम खरी म्हटल्यार अत्यंत महत्वाची स्कीम आसा. ती स्किमीक जवळ जवळ 4 मनीस आसले जाल्यार ताका 4 लाख पर्यंत ते स्किमींतल्यान मेळटात. आणि ही स्कीम गोंयभर चललेली असा. जेव्हा ओपोजिशन लिडर प्रत्येक फावटी म्हणतात किंवा आमचं MLA म्हणतात किती म्हणून आपण हांगा 10,000 दिले थंय 10,000 दिले, पण तसे काय ना, 10,000 एकट्याचे चितलेले त्यांनी. पण आयच्या BJP सरकारान ही गोंयभर स्कीम दिल्ली असतात. DSS स्कीम दीन दयाळ स्वस्थ सेवा योजना, तश्योच अटल आसरा योजना, जण करून प्रशिक्षण यात्रा, स्कुलांक भुरग्यांक वचपाक खंयच्या एसटीची भुरगीं जी आसात त्या भुरग्यांक टुराक वचपाक, ज्यो DSS ज्यो दयानंद सामाजीक सेवा योजना, ह्यो आम्ही घरोघरी प्रत्येकाच्या पावल्यो. जसे पंचान म्हटले तर पंच प्रत्येक वेळी सगळे काम करता असे तरी आमच्या दिसतात. पंच आज खरोखरच BJP सरकारान सगळ्या पंचांकू कामांक लायले असा, सरपंचांकू कामांक लायले ज्यो स्किमी असा त्यो, तितूर काय डाऊट ना असे म्हाका तरी दिसतात. अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करपी गोकुळदास गावडेन खोशी उक्तायल्या की ह्या भाजपा सरकारान अंदूच्या 5 वर्सांक ज्यो वेगवेगळ्यो येवजण्यो तयार केल्यात त्यो आपल्या समाजाच्या सगळ्या घटकांक पावल्यात, सगळ्या गावांनी सगळ्या घरांनी पावल्यात, हाजे बद्दल ताणें खोस उक्तायल्या. आणि तो म्हणटा की आपल्या सरकारान आपूण स्वता तो एक पंच आशिल्ल्यान पंचांक आणि सरपंचांक कामांक लायल्यात. म्हजे नाव रमेश गांवकर, रावतो नाणूस. म्हाका सांगून दिसता की जे मोदी सरकारान भारत स्वच्छ अभियान जे राबयलां आणि त्याच्या खाली जे सगळ्या राज्यांत पालिका मंडळ पंचायत एरियान जे कार्यक्रम राबयतात, पण वाळपयन म्हाका दिसता बऱ्याचशा ठिकाणी कचरो कितलो साचलेलो असता. आणि पालिका मंडळ किंवा विद्यमान जे जे कोण नगरसेवक असा ह्यांचं त्यांचे लक्ष ना. त्यांच्यानी प्रत्येक व्हाळांचे लोक सामान्य म्हणा किंवा अन्य कोण तरी कचरान उडयतात, ते घाण बसलेले असा. दुसरे म्हणल्यार फाटल्या सरकारान जे ब्युटिफिकेशन नावाखाली जे वाळपय सौंदर्यकरण केल्ले रातचे म्हाका आसता बाजारांतल्या हातीपर्यंत लायटी आसा, बऱ्याचशा वेळा लायटी पडत ना. हे कित्याक हे सरकारान लक्ष दिवचे किंवा कन्सर्न कोण तरी आसा हे आमचे पालिका मंडळ त्यांच्यानी. दुसरें म्हटल्यार वाळपयन जे हॉस्पिटल जे बांदले ते म्हाका दिसता दोनूय सायडीन पणजे वचपाक, पणजे फोंडा आनी परतून वाळपय नगर सायडी आनी लोकांचे पेशंटांचे थंय तांकां रावपा खातीर एक दोन बस स्टॉप बांदपा खातीर अत्यंत गरजेचे आसा. तशेंच पयली हाती कडेन म्हणटा थंय बस स्टॉप पयली आसलो, तो बस स्टॉप मोडलो आनी म्हणून थंय आतां कांयच ना. पावसान लोकांक भिजचें पडटा आनी गिमान लोकांक वता उबें रावचें पडटा वताक, त्या खातीर लोकांची गरज जाता, त्या खातीर लोकांक सरकारांनी मातशें लक्ष दिवचें. म्हजें नांव विश्वेश बाळकृष्ण प्रभू. हांव 70चो नागरीक आनी 70 जागृती युवा मंचचो अध्यक्ष आनी आम आदमी पार्टीचो कार्यकर्तो. आमी देश आमचो 21व्या शतकाची वाटचाल करता, सगळे आमी विकासाची गोष्टी करता. आतां तेंच्यांनी सांगलें की सरकार खूब प्रयत्न करता विविध योजना राबोवंक, म्हटल्यार आमकां 70 आमी एक नागरीक म्हणून आमकां अनुभव येता की 70 ही गोश्टी फक्त ही कागदपत्राचेर उरता, ग्रामीण लोकां मेरेन ही गोश्टी सगळी पावना.
हंगा मूलभूत ज्यो आमचे फंडामेंटल रायट्स आसा त्यो दाजून मेळना. हंगा सगळ्यांनी म्हटलें जशी हॉस्पिटलाची परिस्थिती, एक वर्स जालें त्या गांवांत नानेली गांवांत उदीक येना. हिवऱ्या सारख्या भागांत फक्त दिसाक नळाक 5 मिनटां उदीक येता. आयज आजून आमी स्वातंत्र्य जावन 70 इतिहास हांगासूनच खरें म्हणजे स्वातंत्र्याचो लढो सुरवात जालो देशांत, म्हटल्यार आजून हांगा जमनीचे मूलभूत हक्क मेळना आमकां. हें आमचें दुर्भाग्य आसा. 70 विकासाची फक्त बातां मारली जाता आनी हांगा कसलोच प्रश्न सुटलेलो ना. हांगा अशे कितलेशेच गांव आसा सादे मरणा नंतर सुद्दां तांकां मोसोडणें ना. हो मोठो एक 70 प्रश्न आसा. कितलेशेच भागांनी जातीपातीच्या भेदभावा खातीर म्हणा नाल्यार पंचायती खंय तरी ह्या गोश्टी फुडें सरूंक ना, सरकार फुडें सरूंक ना, आजून कितल्याच भागांनी मोसोडणी ना. हांगा आजून बी अशें गांव आसा, दाबोस सारको लागचो गांव आसा, हांगा 20 वर्सां जालीं थंय कदंबा येना, बसीची सर्वीस ना. अशे कितलेशेच हांगा प्रश्न आसा. प्रश्नाचे हांगा म्हणजे सांगीत जाला आनी अभ्यास करीत जाला. हांगा प्रश्न हजारांनी आसा 70 आनी खंयचेय आमचे सरकार येयले तरी फक्त राजकीय गोश्टी पुरते तेंचे प्रयत्न आसता, नाल्यार खरे लोकांचे प्रश्न सोडूंक कोणूच प्रयत्न करना. हे हांगा दुर्भाग्य आसा. हांगा आजून अशें आसा की जाणटी मनशां आसात गांवांनी, तेंकां सादे घराचो हक्क ना. घराच्या सोबत एक जर हक्क आसा जाल्यार तेंकां घराच्या भोवती एक जागा ना. म्हाजे तर अशें म्हणणें आसा गोंयांत 70 न्हू की आमी घरां खातीर योजना केल्लेली आसा की तेंकां घराची सरकार योजना करता. खुबशे अशे आमचे योजना आसा सरकारची, म्हणल्यार घरा वांगडा बारीकसो जागो दिवचो तेंकां शेती करूंक, तेंकां कितें लागवड करूंक. कित्याक फक्त घर रावन ते कशें जगूंक शकता, तेंकां कितें बी तरी बाकीची साधनां जाय ती तेंकां सरकार दिना. ह्या योजनेन बदल करपाची गरज आसा. घरा बरोबर सादारण तेंकां सायडीक जागो मेळचो कितें लागवड करूंक, तेंकां कितें तरी आपलें घर चलोवंक, हें पळोवपाची गरज आसा. आनी सगळें हितून भ्रश्टाचार जाल्लो आसा. आमचे जर तुमी डिपार्टमेंट्स पयली जाल्यार सगळे वशिले बाजूनसून सगळ्यांचे एपॉयंटमेंट्स जाता. तेंकां कसलीच सरकार सेवा दिवपा खातीर कसलीच तेंची ट्रेनींग नासता. फक्त ते एकदां खुर्चेर बसले आनी क्वॉलिफायड नासता. मेन म्हणजे तेंचें क्वॉलिफिकेशन नासता. भलतोच कोण तरी थंय अनक्वॉलिफायड पर्सन त्या खुर्चेर बसलेलो आसता. आयज तुमी मामलेदार कचेरींत गेली जाल्यार लोकांक फक्त फावटी मारपाक पडटा. जाणटी मनशां गांवांसून 10 रुपया 20 रुपया कशें करून अरेंज करून त्या येद्या चडा वर्सून चड वापय मामलेदारान वयता. मामलेदार थंय एटेंड नासता. एटेंड आसलो जाल्यार तेंकां फावटी मारूंक लायतात. तसली सर्वीस जी दिवंक जाय, सरकारी सेवा जी दिवंक जाय ऑफिसांनी दिसून येयली ना. आतां तेंच्यांनी भारत स्वच्छ अभियानाची गोश्टी म्हटली. खूब प्रयत्न आसता सरकारांचे कितें तरी बरी गोश्टी हाडपाची आनी आमी सगळ्यांचो तेंचो सहभाग आसूंक जाय. हितून राजकारण आसूंक जायना. आनी एका वाटेन LED बल्ब वाडटा सरकार आनी म्हणटा की वीज वाचया. आमी वीज वाचोवंक जाय म्हणून आमचे प्रयत्न. आनी हांव एकदां ऑफिसान गेलो वाळपयच्या इरिगेशन डिपार्टमेंटा, 2:30 गेलो. 2:30 त्या ऑफिसान एकटो मनीस नासलो. सगळी लायटी चालू आसली, सगळे फॅन चालू आसली. एका वाटेन तुमी लोकांक म्हणटा LED बल्ब वापरा आनी तुमी हांगा अंदाधुंदी केल्ली आसा. हे सगळ्याक चललेले आसा. इतलो भ्रश्टाचार आसा. एक सांग, आतां लायटी बी पेट्टा तातूंत सरकाराचो दोश कितें? तूं कोण खंय आसा मनीस? हे आमचेच मनीस न्हू, आमीच काम करता. आमचे मनीस न्हू, ही सरकारी यंत्रणा आसा. सरकारी यंत्रणा ही वेगळी, मनीस थंय कामाक आसता हो मनीस न्हू. सरकार कंप्लिटली जबाबदार आसा. जो मुख्यमंत्री आसा तो डायरेक्टर आसा, जे ऑफिशियल आसा, जे कामगार आसा, हे सगळ्यांची जबाबदारी आसा ते चलोवप. एका लोक जबाबदार ना, जे कामगार आहा ते जबाबदार आहा. तेंचेर कारवाय करूंक जाय. मेमो कोणाचेर काडटले? मेमो तेंचेर काडपाची गरज आसा. ही सिस्टम आमची सगळी भरकटलेली आसा. सिस्टम कोणाचे कंट्रोल ना. एका लोक जबाबदार ना. लोक जागरूक, लोक म्हणणं हांव थंयच्या कामाक जे मनीस आसा ते जबाबदार. कोणाचे मनीस आसा? सरकारचे आसा, सरकारी यंत्रणेचे आसा. सरकार जबाबदार आहा तेका सरकार म्हणटा. आयज मामलेदार आसा तो कोण? सामान्य नागरीक न्हू. सामान्य नागरीक आपलो सरकारान एपॉयंट केल्लो, आमकां सेवा दवरूंक तो एपॉयंट केल्लो आसता. तेजेर कोण कारवाय करतलो जर तो सेवा दिना? ते कारवाय कोण करतलो? सरकारी यंत्रणा टोटल फेल आसा. आमची सिस्टम आहा ती टोटल फेल आसा. आनी तेका कंट्रोल करपी जर कोण आसा, तशी जर सिस्टम येवंक जाय, तशें सरकार येवंक जाय, तशी सिस्टम येवंक जाय. आयज जर आमकां एका वाटेन म्हणटले LED बल्ब वापरा आनी एका वाटेन तुमी हांगा अंदाधुंदी करतले. सगळ्या गोश्टीन भ्रश्टाचार आहा. आयज तुमी इलेक्ट्रीक डिपार्टमेंटान पळया, थंय भ्रश्टाचार आसा. तुमी फॉरेस्ट डिपार्टमेंटान पळया, एका वाटेन म्हणटले आमकां झाडां चोडूं नाका आनी एका वाटेन तुमी भितरल्या भितून फॉरेस्टांनी कॉन्ट्रॅक्टरांक भायल्या रातोरात तुमी झाडां कापून तेंकां एलाव करता व्हरोंक. खंय आहा चेकपोस्ट? चेकपोस्ट फ्रिडम दिल्ल्या पॉलिटिशनांक तेंकां एलाव केल्लें आसा. हें सगळ्याक चलें. हें फक्त एका खंयचे पक्ष एका जबाबदार ना. आमची ती यंत्रणा ती कोलमडलेली आहा. 70 मूलभूत आमचे जे रायट्स आहा ते आजून मेळना. हें आमचें दुर्भाग्य. विश्वेश प्रभून एक खंत उक्तायल्या की वाळपय हो गोंय मुक्ती लढ्यांतलो एक म्हत्वाचो मतदारसंघ जावं गांव. आनी ह्या अशा गांवांत लोकांक, हांगाच्या नागरिकांक, हांगाच्या मतदारांक
मुळावे हक्क सुद्धा अजून मिळवूंक ना. त्याने आरोप केला की सरकार एक भाषेन उलयता आणि दुसरे भाषेन वागता. आणि त्याचे उदाहरण दिना ताणें म्हणला की लायट वाचोवपाक जावं विजेचे बील उणे करपाक एलईडी बल्ब वाटतात, पण दुसरे वटेन सरकारी कर्मचारी जे सरकाराचेच मनीस असतात ते दीस रात थंय ऑफिसात नासतना सुद्धा लायटी आणि फॅन चालू असता, भ्रष्टाचार चालला असे ताणें आरोप केल्यात. नोकरी धोरणाचे काय नियंत्रण ना आणि त्या खातीर सगळेकडे फक्त वशिलेबाजीचेर नोकऱ्यो लागता असे ताणें म्हणला. म्हजे नाव रणजीत जयसिंगराव राणे. सत्तरीचो जर इतिहास पळयलो जाल्यार एक 450 वर्सां जे हांगासर पुर्तुगीज सरकार आसले तेजे फक्त आमी 250 वर्सां पुर्तुगीजां खाली रावले, नाल्यार 200 वर्सां हांगासर सदांच हांगासर मार्शल लॉ आसलो, इतलो आमचो व्हडलो असो इतिहास आसा. तर अशा लढवय मनशांची आयज जी आमची एक नवीन पिढी आयज जी निर्माण जाल्ली आसा ती सामकी हतबल, म्हणजे एक खंयच्या एक सिस्टमीन राजकीय सिस्टमीन तांकां आयज लाचार केल्ले आसा. कित्याक आयज अशे शूरवीर मनशांची आयज परिस्थिती कितें आसा की 70-80% लोकांक आयज हांगासर मालकी ना, गोवर्मेंट म्हणटा. तर हेच्या खातीर संघटीतपणां ना आणि हांगासल्या अशिक्षीतपणाचो प्रामाणीकपणाचो हांव म्हणू शकता अती प्रामाणीकपणा सुद्दां एक दुर्गूण असू शकता. हांगासर आयज गैरफायदो घेऊन राजकीय पुढाऱ्यांनी केन्नाच तो एक प्रश्न जर तो हे करता विधानसभेन जर बील मांडटा जाल्यार तांकां ती मेळोंक शकता. त्याच्या उपरांत वननिवासी कायदो काडलो, त्याच्या खातीर कमिटी म्हणून काडली, कमिटी काडल्यो मागीर भितरसून एक स्थानीक आमचे भुमिपुत्र आहा ते इनहेरर्स म्हणजे हांगासले त्या क्रायटेरियान बसता काय ना हेची स्टडी जावंक ना आणि ते प्रलंबीत असा. आणि सदांच निवडणुकी आयले की लोकांक ते आमिशा दाखोवपाची आणि इलेक्शन सोंपले की प्रश्न सोंपले हे 70 आयज चललेले आसा. आणि असे म्हणतात की 70-चे 70 प्रश्न मागास भाग असा विकासाच्या दृष्टीन सुद्धा आणि सर्विसी म्हणा आणि किती म्हणा ह्याच्या दृष्टीन सुद्धा एक सर्टन हे लावून म्हणजे किती पक्ष पातळीचे बाबा विशिष्ट पक्षाचा मनीस होड बँक तो असे धरून म्हणजे असो एक जेन्ना मंत्री जाता त्यांना तो एक विशिष्ट भागाचोच विशिष्ट मतदारसंघाचोच जाता काय किती काय गोयाचो तो आसपाचो ह्या दृष्टीने. आता साध्या गोष्टीचे पळया तुम्ही हे पॉलिटिक्स चालता की जनतेचो पैसो फॉर लास्ट 5-6 इयर्स फाटली 6-7 वर्सां एक ल्हानसो ब्रिज आणि त्या वाटेसून फ्लायओव्हर थंयसर तयार जाता जाल्यार ह्या एका वाळपय सारख्या बस स्टँडाक एक ल्हानसो ब्रिज म्हणजे कोणी भितरसून फायदो घेवपाचो की कोणाक इनिशिएटिव्ह मेळपाचो म्हणजे कोणाक क्रेडिट फाटल्या आमदाराक मेळपाचे काय नव्या सरकाराक ह्या खाती येदो व्हडलो प्रकल्प बस स्टँड आयज बिकॉज ऑफ एक सादो ब्रिज हो इश्यू करून क्रेडिट कोणाक मेळपाचे आमदारान फाटल्या केला आणि काय नव्या सरकाराक मेळपाचे ह्या खाती जनतेचो पैसो आयज पेंडींग असा. असे सगळे 70-चे प्रकल्प आयज फक्त पेंडींग दवरल्या बिकॉज ऑफ क्रेडिट कोणी घेवपाचे इतल्याच खाती. तर सर्वसामान्य लोकांक आयज तुम्ही म्हणटाले जाल्यार बीपीएलची तुमकां परिस्थिती अशी असा की बीपीएल हे माझे सरळ मत असा की बीपीएल हे ठराविक जे हे असतात सो कॉल्ड एजंट एक घरांत बसून एक आपलो वोटर जाल्यार ठरयतात त्या क्रायटेरियेन तो बसता काय ना. टी व्ही त्याच्या घरांत असा एक तुमकां हांव बीपीएल असो दाखोवं शकता की तो वीथ हे घेता एक मारुती 800 घेवन येता. म्हणजे अशी परिस्थिती आहे की आणि जेका गरज असा त्या मनशाक आयज त्या स्किमीन तो बसना. तर अश्यो हेचेर सारखो रेंडम सर्वे ना. तर हे सगळे जे चाललेले असा एक सारखो अशिक्षित भागाचो पॉलिटिकली हांगासर यूज केल्लो असा आणि हांगासर एक अत्यंत आवश्यक म्हणजे हॉस्पिटल सारखी गोष्ट. सत्तरीत 70 प्रश्न असे रणजीत राणे बाबान म्हणा आणि ताणें एक लक्ष ओढपासारखी गजाल उलोवन दाखयल्या की बीपीएल म्हणजे गरीब रेषे सकयल्या दळदीर रेषे सकयल्या लोकां खातीर ज्यो सुविधा असतात जावं तांचे कडेन कांय उपलब्ध ना म्हूण तांकां जो दर्जो दितात त्या लोकां कडेन आज 800-800 मारुती कार असात जावं घरांत बरे टी व्ही असात आणि अशे तरेच्यो सुविधा असताना
त्यांना एक थोडे मतदाना खातीर मेळोवपाक एजंट बसून ही कामां चालल्या असं ताणें म्हणला. हांगा उपसरपंच असा, म्हाका एक सांगा तुम्ही की आता जे उलोप झाला ग्रामसभेक ठरपाक जाय न्हू कोण BPL तो ग्रामसभेक त्याने मान्यता दिवची पडटा आणि तो ग्रामसभेक हजर असचा पडटा. त्याने करून मागीर त्याचे सर्वे करता आणि सर्वे तलाठी वचून केल्या उपरांत मागीर ते कलेक्टराक धाडटा. जर असो आता राणे बाबान एक आरोप केला की वाळपयन एक असो BPL तुम्ही केला, जाहीर केला, ताका दर्जो दिला BPL म्हणून आणि तो 800 मारुती कार घेऊन भोवता. म्हाका आमची पंचायत वेगळी असा, आमची पंचायत खोतडा पंचायत असा. ना हांव तुमकां तुमच्या पंचायतीन जाला असं म्हणणार, एक तुम्ही उपसरपंच पंचायत असा, खंयच्याय पंचायतीन हेच चालता असतले, बाकीच्या तुमच्या पंचायतीन हेच चालता अजून पर्यंत आमच्या दृष्टिकोनात. तुम्ही तुम्ही म्हणणार का की आमच्या पंचायतीन ना म्हणणार का, खंयच्याय पंचायतीन असू तो, पण तुमच्याय पंचायतीन हेच चालता असतले, बाकीची कामां चालता असतली, हाजेर तुमचे किती मत? तुमच्या ग्रामसभेक केन्ना तुम्ही तुमच्या आमदाराक आपयता? आमदाराक आपयना आम्ही, पूण आम्ही साधारणशी पहिली आमचा पंच, स्थानिक पंच असा, तो खरोखर मिटिंगेन पळयता आम्ही की त्याने अर्ज दिला असा तो खरोखर फिटेबल असा का ना हे पळयल्या उपरांत परत तलाठ्याचा रिपोर्ट घेता, तलाठ्याक धाडटा आम्ही, तलाठी मागीर परत रिपोर्ट घेता आणि खरोखर घराकडे वचून तो सगळे पळयता, सर्वे करता आणि मागीर तो कलेक्टराक धाडटा. हांव माझं नाव प्रकाश गांवकार, हांव रावता वेळगे, धंदो माझा शेती. शेतीचेर म्हटलं जाल्यार खूप भुरग्या खूप लोकांनी आता वक्त्यांनी उलयलें, पण शेती म्हटल्या प्रामुख्यान पहिले येता ते उदकाचो प्रश्न. बंदारे जेन्ना सरकार आसलो, BJP सरकार असताना बंदारे शेती आमच्या शेतांना पुरण शेती असल्यो, 80% लोक वेळगे टू टोटल 70 सगळे शेती करताले, शेती म्हणजे पुरण शेती. हे आता BPLाचा जेन्ना विषय येयलो तेन्ना BPL म्हटल्या उपरांत सगळ्यांनी पुरण शेती सोडली. पुरण शेती सोडपाक कारण कितें तर पयलो बंदारे घातले, बंदारे घातले घातले ओके आसा, जे जे कोणाची जमीन मोठी असा ते तेका त्याचा उपयोग जावपाचो आसलो. पण बंदारे घातले पहिले आता प्लेटी घालतात आणि जेन्ना मार्च एप्रिल मे महिन्यात जेन्ना उदीक जाय पडटा त्या टायमार उदकाचो एक थेंब सुद्धा मेळना. म्हणजे बंदारे हे फुकट कॉन्ट्रॅक्टरांनी पैसे किती घालपाचे, प्लेटी घालपाच्यो आणि पैसे खावपाचे, फक्त जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहात ते पैसे खावपाचे, इतक्या जास्त पावसान चालतात, म्हणजे कांयच किती झालें ना. हो एक विषय झाला, ताका लागून शेती सगळ्या पुरणेच्या लोकांनी बंद केल्यो. पुरण शेती बंद केल्या कारणान आता जशी जनावरां म्हटली, जनावरां सगळीं आणि कितें तांकां काय मेळना, ताका लागून शेतीक कोणाची कुडणांनी आणि कितें आणि कितें म्हणजे केळी माड हे खावपाक पावले, त्यांना शेती बद्दल कांयच तांकां मेळना न्हू. पुरण शेती केले सगळे लोक BPLाचे जेन्ना हे पैसे मेळगले, तांदूळ मेळगले, हेका लागून टोटल लोकांनी शेती बंद केल्यो. दुसरो मुद्दो म्हणजे पहिले उदकाचो मुद्दो बंदाऱ्या लागून, दुसरो हेका लागून शेती बंद केली. शेती बंद केली म्हणजे आता कोणच कितें करना. समजा सरकाराचो कोठा वयल्यान न येयलो जाल्यार आमचे लोक हांगा उपाशी मरपाची परिस्थिती आसा. BPL जर म्हटले जायत जाल्यार BPLाच्या मनशाक सगळे दिता घर, अन्न निवारा पाणी आणि निवारा असे म्हणतात, म्हणजे अन्न दिवप ताका आणि पाणी दिवप आणि किती दिवप. जाल्यार स्वच्छता अभियान हे आता सगळ्या सरकारान सोडला आणि मोदी सरकार तरी प्रामुख्यान म्हणता स्वच्छता, स्वच्छ अभियान, स्वच्छता अभियान जर चलता जाल्यार ज्या मनशाक आता घर दिल्यात तुम्ही, पाणी दिले सगळे दिले जाल्यार त्याका टॉयलेट ना. स्वच्छ म्हटल्यार सगळ्यांत पहिलोचो स्वच्छता म्हणजे टॉयलेटीचो प्रश्न. हो प्रश्न आतापर्यंत कोणी हाताळलो ना. स्वच्छ एक जर मनीस कोणी जर उदकान असलो, आम्ही आता आमचे म्हादयेचे पाणी हे आमकां वॉटर सप्लाय करून परत तेच पाणी आम्ही सगळे लोक पणजीपर्यंत लोक खातात हे म्हादयेचे पाणी. तर तितून एकट्यान जर कोणी टॉयलेट केलो जायत जाल्यार तितून हजारो व्हायरस तयार जातात. हे व्हायरस त्या उदकांतल्यान परत वचून ताका रोगराहित हे जावन परतल्यान तुमचो हे जाता, म्हणजे स्वच्छताचे भंग जालो. ही स्वच्छता कोणी कशी करप आणि किती करप ह्याचा आराखडो पहिली सरकाराकडे ना. ताका लागून हे स्वच्छता अभियान ही झाडू घेऊन खं तरी वावुरले म्हणजे स्वच्छता अभियान राबय हे करतात. पण ह्याचो प्रामुख्यान प्रत्येक पंचायतीन ज्या मनशाक नळ ना ताका उदकाचो नळ दिवपाचो, दुसऱ्याक टॉयलेट दिवपाचो. हे 5 वर्सांक सरकारान कितें केलें काय, स्वच्छता अभियान खंयच्या हातूर सुद्दां राबलें, हे सरकारान हेचें कितेंच केलें ना, हे कित्याक लागून केलें ना. आतां दुसरो कोणी तरी म्हटलें आतां ज्या गांवांनी मुसंट्यो ना, हांव एक्स सरपंच, हांव एक मुसंटी, कोणा कडेन तरी जमीन घेवन, जमीन ना, जमनीचो प्रश्न मोठो आसा आमकां, राणे लोक जे आसा तांचे कडेन जमीन आसता, जमनीचो प्रश्न आम्ही तो हाताळून कितें तरी करून तेची सगळी सायनी घेवन हांव तो एक प्रश्न मांडलो आणि सगळी GGSY हे स्किमीसून ती पास करून हाडली. हांव खोतोडे पंचायतचो सरपंच, एक्स सरपंच आसा. जाल्यार ती आतापर्यंत 5 वर्सां काम ते स्टॉप उरला, ते सरपंचाक जावं पंचांनी फुडल्यांनी ते चलोवपाचे, आतापर्यंत तांकां खबर ना की खंयची स्किमी त्या तेणी करून हाडला आनी कितें केलां. मागीर ती स्मशान भुमी तयार जातली कशी, 10 लाख रुपया तिका पास केला, 9,70,000 रुपया पास जाल्या. जेन्ना सांगपाचे आतां करप्शनाच्या गोश्टी दृश्टीन सांगपाक गेलो जाल्यार हांव ती तेच एक कॉन्ट्रॅक्टराक घेवन तेन्ना ते हांव आमचो स्टॉम सोंपतलो, सरकार चेंज जाल्लो,
तेणें काम हाडून गेल्या उपरांत सांगप ना तरी सांगता करप्शन म्हटल्या उपरांत कॉन्ट्रेक्टराक घेतलो आनी गेलो हांव तूं 70,000 रुपया तेणी मागले. कोणी मागले? काम हाडपाक डायरेक्टरान 70,000 रुपया मागले. तो कॉन्ट्रेक्टर म्हणलो अरे आतां आपलो सरकार जाला BJP सरकार आतां आपणाक फुडल्यान म्हणलो फुकट मेळटले का बरें आतां एक म्हयनो राव एक म्हयन्या उपरांत परत गेले ताचो सारको न्यूज थंय जो परत चलता तोच कॉन्ट्रेक्टर आसा फुड्यान म्हज्या वांगडा तेकाच घेवन गेलो तो सरकार गेल्या उपरांत 1,00,000 मागलो. आतां पर्यंत काम पेंडींग परतल्यान काम मी वाडूंक ना आनी आतां तुमी म्हणटा करप्शन खंयच चलना आनी कितें चलना हें हेचेर मातशें नियंत्रण सरकारान दवरचें आनी स्वच्छता अभियान जर राबयत जाल्यार प्रामुख्यान पयलीं टॉयलेटीचो बंदोबस्त करचो. अमेया डेरी एंटरप्रायज बाय अबाब इंडस्ट्रीज आनी पुरस्कृत केल्ली ही मतदार राजा कार्यावळ आयज आमी घेवन पावले वाळपय मतदारसंघात. खुबशे बरे विचार आयले, तरेतरेचे मतदार, तरेतरेचे प्रतिनिधी हांगा हजर आशिल्ले. हातूंतल्यान सारांश एक काडपा सारकिल्लो असो दिसता की गव्हर्मेंट इज ए कंटिन्युअस प्रोसेस अशी म्हण आसून लेगीत हांगाचो आमदार विरोधी पक्षान आशिल्ल्यान आनी सरकार एक दुसऱ्या पक्षाचो आशिल्ल्यान हांगा इगो प्रश्न चड जाल्यात असो एक म्हत्वाचो मुद्दो फुडें आयला. लाखांनी कोट्यांनी पयशे मोडून एक सादो पूल जावचो वो ना, आतां फुडें व्हरचो वो ना, वो कोणाक हाजें क्रेडीट मेळटलें? विरोधी आमदाराक मेळटलें काय सरकार ताणें केला म्हणून आपल्याक कांय फायदो जावचो ना अशें म्हणून हो पूल व्हरनान. पंचायतींनी स्वच्छ अभियान म्हणून कांयच कामां जायनात. नोकऱ्यांचें धोरण ना, भ्रश्टाचार चालू आसा. उदरगत जाल्या खरी, पूण ती परती ताजे मेंटेनन्स, ताजी दुरुस्ती, ताजे सांबाळ हें काम सारकें जायना. आतां हो दोश कोणाचो? ह्या विरोधी आमदाराचो काय सत्ताधारी पक्षाचो? हें ह्या मतदानांतल्यानूच कळटलें. आयज तुमी हांगा आयले, सगळ्यांनी आपले बरे विचार मांडले, त्या खातीर तुमकां देव बरें करूं म्हणटा. पळयत रावात स्टुडंट, नमस्कार.